खामगाव येथील तिलक मैदान स्थित नगर परिषद कॉम्प्लेक्स मधील सुहाग बँगल्स या दुकानाला 4 ऑक्टोबर 2023 रोजी आग लागली होती. या आगीत संपूर्ण दुकान जळून खाक झाले होते. या दुकानाचा विमा नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडचा होता. सुहाग बँगल्सचा विमा नॅशनल इन्शुरन्स कंपनीचे सुधाकर जाधव यांच्याकडे मागील 15 वर्षापासून होता. सदर घटना घडताच त्यांनी सुधाकर जाधव यांना कळवले. हे माहिती होताच त्यांनी व नॅशनल इन्शुरन्स येथील ब्रांच मॅनेजर सतीशचंद्र भट्ट यांनी दखल घेऊन सर्वे केला व पुढील कागदपत्रांची पूर्तता दुकान मालक मोहम्मद अन्सार मोहम्मद युनुस यांच्याकडून 31 डिसेंबर 2023 पर्यंत पूर्ण करून घेतली व 23 फेब्रुवारी 2024 रोजी केस पास करून 100% रक्कम 19,70,000 रुपयाचा वाउचर सुहाग बँगल्सचे मालक यांना सुपूर्द केला. यावेळी मोहम्मद इसा व मोहम्मद रफीक उपस्थित होते. सुधाकर जाधव ब्रांच मॅनेजर सतीशचंद्र भट्टड व संपूर्ण नॅशनल इन्शुरन्स कंपनी स्टाफ यांनी परिश्रम घेतले अशी माहिती सुहाग बँगल्सचे मालक मोहम्मद अन्सार मोहम्मद युनुस यांनी दिली. सुहाग बँगल्सचा आम्ही दुकानाचा इन्शुरन्स केला होता. स्टॉकचा 18 लाखाचा इन्शुरन्स होता आणि फर्निचरचा 2 लाखाचा इन्शुरन्स होता. या दुकानाला 4/10/2023 रोजी आग लागून नुकसान पूर्ण दुकानाचे नुकसान झाले होते. त्यांनी कागदपत्राची पूर्ण पूर्तता करून हे क्लेम आज आम्ही मंजूर करून त्यांना त्याची मंजुरा देत आहे. 19,70,000 रुपयाचा क्लेम त्यांचा मंजूर झालेला आहे आणि आम्ही ते लवकरात लवकर त्यांना पेमेंट करणार आहे. इन्शुरन्स मोहम्मद फारूक विदर्भ न्यूज खामगाव.